नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 2 चा जो आपला प्रकरण चालू आहे पाणी पाणीचा पुढचा चौथा भाग आपण पाहणार आहोत, ऍक्टिव्ह पाणी कार्यक्षम पाणी। आपण मागे पाहिलं की पाणीच्या बाह्य पॉवर सप्लाय वरून पॉवर सप्लायची गरज आहे का नाहीये याच्यावरून याचे दोन ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, कार्यक्षम आणि निष्क्रिय अशा दोन पाणीचे प्रकार पडतात। तर त्याच्यातले आपण निष्क्रिय पारणी म्हणजे काय, रेजिस्टिव कॅपॅसिटी इंडक्टिव्ह पारणी यांच्याबद्दल आपण पाहिली। आता आपण ऍक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम पारणी। आता कार्यक्षम पारणी कशाला म्हणतात की जिच्या कार्यप्रणालीसाठी आपल्याला काय असते, बाह्य पॉवर सप्लायची गरज ही नसते। म्हणजे काय की तो ऊर्जा रूपांतरणाच्या तत्वावर कार्य करतो। आतमध्येच ऊर्जा काय होते, त्याच्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा ही आतमध्येच निर्माण होत असते। लक्षात, तर अशा प्रकारे त्याला बाह्य जास्त पॉवर सप्लायची बाह्य पॉवर सप्लायची गरज पडत नाही। तो पहिला आज आपण प्रकार पाहणार आहोत थर्मोकपल। थर्मोकपल म्हणजे काय की कपल, आता आपण थर्मो म्हणजे काय तापमान, कपल म्हणजे काय जोड, म्हणजे काय दोन भिन्न धातूचा वायरचा एक जोड तयार करतात, त्याचं एक जंक्शन तयार करतात, त्याला हॉट जंक्शन असे म्हणतात। तापमान ज्याचं मोजायचं असेल तो हॉट जंक्शन, आणि दुसऱ्या जंक्शनला काय असं एक मीटर लावलेला असतो ते कोल्ड जंक्शन। आता या तापमानातील फरकामुळे याच्यामध्ये काय होतं, व्होल्टेज निर्माण होतं। तापमानातील फरकामुळे काय होतं, विरुद्ध जंक्शनमुळे ईएमएफ निर्माण होतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच व्होल्टेज निर्माण होतं। म्हणजे अशा प्रकारे तापमानातील बदलामुळे इथे काय होतं, व्होल्टेज निर्माण होतं। म्हणून याला थर्मोकपल असे म्हणतात। याचा उपयोग आपल्याला तापमान मोजण्यासाठी केला जातो। तर अशा प्रकारे तापमानातील बदल, तापमानामधील फरकाचा उपयोग करून आपण त्याचं व्होल्टेजमध्ये रूपांतर केलं जातो। याची किंमत कमी असते, थर्मोमीटरच्या तुलनेने याचा वेग प्रतिसाद जास्त असतो, कॅलिब्रेशन निरीक्षण लवकर करता येते, मोजमापण्याची अचूकता आपल्याला या थर्मोकपलमध्ये मिळते, विशिष्ट बिंदू तापमान मोजणे काय असते सोपं असते। तोटे म्हणजे काय, याचा सर्वात महत्व म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी धातूच्या ट्यूबमध्ये हे जे जंक्शन आहे याचं आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्हाला हे धातूच्या ट्यूबमध्ये ते हे वायर ठेवावे लागतील, नाहीतर हे वायर काय होतात लवकर खराब होऊ शकतात। हा लक्षात, तर अशा प्रकारे या पीड विद्युत थर्मोकपल चं आपण कार्य करतात आपण पाहिलं। त्याच्यानंतर दुसरं आहे सोलर सेल। सोलर सेल आपण भरपूर ठिकाणी पाहत आहोत, सोलर पंप, आता तुमच्या शेतामध्ये सोलर पंप, टेलिफोनमध्ये सोलर सेल येतो, सोलर वॉटर हीटर वगैरे, किंवा आता सोलर पॉवर स्टेशन, आणि आपल्याला पेपर 3 मध्ये प्रकरण पण आहे सोलर सिस्टीम म्हणून, सॉरी पेपर 1 मध्ये आपल्याला सोलर सिस्टीम म्हणून पूर्ण प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। या सोलर सेलमध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं। हे सोलर सेल फोटोव्होल्टाईक परिणामावर कार्य करतं। त्याच्यामध्ये आगावाकाचे जंक्शन येतात आणि त्याच्यावर प्रकाश विद्युत पडले असतात, त्याच्यामध्ये व्होल्टाईक परिणामानुसार त्या दोन पट्ट्यांमध्ये वरच्या आणि खालच्या दोन इलेक्ट्रोडमध्ये व्होल्टेजची निर्मिती होते। एक सेल जवळपास 0.5 व्होल्टचं व्होल्टेज तयार करू शकतो। अशा प्रकारे सोलर सेल मध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेत करू शकतो। यालाही बाह्य व्होल्टेजची गरज, कारण की त्याच्यामध्येच व्होल्टेज निर्माण होतं, त्याच्यावर बाह्य ऊर्जेची त्याला गरज नसते। आणि तिसरा जो परिणाम आहे पीड विद्युत परिणाम। पीड विद्युत म्हणजे आपल्याला जे स्फटिका आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्फटिका आपल्याला मिळतात, त्या स्फटिकामध्ये त्याला भरपूर बाजू असतात। दोन समोरासमोर बाजूंवर समजा आपण दाब किंवा ताण दिला असता विरुद्ध दोन बाजूमध्ये काय होतं, दाब व्होल्टेज निर्माण होतं। काय निर्माण होतं, ईएमएफ म्हणजेच काय, व्होल्टेज निर्माण होतो। या तत्वावर पीड विद्युत परिणाम, यालाच पीड विद्युत परिणाम म्हणतात। आणि या पीड विद्युत परिणामावर हा पीड पद्धत ऑसिलेटर कार्य करतो। किंवा याच्या विरुद्ध सुद्धा होतं, किंवा आपण दोन समोरच्या समोरील बाजूला जर व्होल्टेज दिला असता बाकीच्या विरुद्ध बाजूमध्ये दोन बाजूंमध्ये दाब किंवा ताण निर्माण होतो, ते आकुंचन किंवा प्रसारण पावतं, त्याला विरुद्ध परिणाम असे म्हणतात। तर याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला दाब किंवा ताणाचं रूपांतर आपण विद्युत सिग्नलमध्ये केलं जातं। जेवढा आपण जास्त प्रमाणात दाब देऊ
तेवढा जास्त व्होल्टेज निर्माण होईल. जे निर्माण झालेले ईएमएफ आणि व्होल्टेज आहे हे दाबाच्या किंवा ताणाच्या समप्रमाणात असतं. याचा उपयोग ऑक्सिलरोमीटर मध्ये सुद्धा करतात. तर अशा प्रकारे हा स्वतःहून कार्य करतो, याला बाह्य व्होल्टेजची आवश्यकता नसते. जास्त वारंवारता याचा उत्तम प्रतिसाद मिळतो लक्षात. आणि महत्वाचं म्हणजे तापमानाच्या बदलाचा याच्यावर आउटपुटचा परिणाम होतो, हा एक महत्वाचा तोटा आहे. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह पारणे, कार्यक्षम पारण्याचे तीन प्रकार पाहिले, थर्मोकपल, सोलर सेल आणि पीड विद्युत परिणाम. म्हणून तर हे आपण थोडक्यात आता आपण पाहिलं. तर माझे मित्र श्री एस ए टेकले सर यांनी तुम्हाला नोट्स पुढे दिलेले आहे. या व्हिडिओमध्येच पुढे या नोट्स आहे, त्या नोट्स व्यवस्थित पॉज करून तुम्ही त्या नोट्स लिहून घ्यायचं आहे. आणि ते कशा प्रकारे समजून दिलेलं आहे, प्रत्येक आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला हे तिन्ही थर्मोकपल, सोलर सेल आणि पीड विद्युत परिणाम आकृतीच्या सहाय्याने त्यांचे फायदे तोटे वगैरे सगळं व्यवस्थित समजून दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित ऐका आणि ह्या नोट्स तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहे. आणि आता पारणेचा पाचवा भाग आपल्याला पाहायचा आहे, ऑप्टिकल पारणे म्हणून आहे तो आपण शेवटचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या तुम्ही तिघांच्या पुढच्या नोट्स वाचायच्या आहे व्यवस्थित आणि त्या समजून लिहून घ्यायच्या आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण ट्रान्सड्युसर या प्रकरणाचा शेवटचा भाग पाहत आहोत. यामध्ये आपल्याला कार्यक्षम काही कार्यक्षम ट्रान्सड्युसर पाहायचे आहेत. कार्यक्षमचा अर्थ आपण सुरुवातीला पाठाच्या पाहिलेला आहे की जे ट्रान्सड्युसर स्वतः कार्य करतात, सेल्फ जनरेट होतात, त्याला कुठल्याही पॉवर सप्लायची आवश्यकता नसते, काम करण्यासाठी बाह्य पॉवर सप्लायची गरज नसते, अशा ट्रान्सड्युसरला आपण काय म्हणतो, ॲक्टिव्ह ट्रान्सड्युसर किंवा कार्यक्षम ट्रान्सड्युसर असं म्हणतो. तर या पाठामध्ये आपल्याला, या भागामध्ये आपल्याला तर तीन प्रकारचे कार्यक्षम ट्रान्सड्युसर पाहायचे आहेत. एक आहे थर्मोकपल, दुसरा आहे फोटोसेल आणि तिसरा आहे पीड विद्युत ट्रान्सड्युसर. तर अशा या तीन ट्रान्सड्युसरचा अभ्यास आपल्याला यापुढे करावायचा आहे. त्यातला पहिला ट्रान्सड्युसर थर्मोकपल, या नावातच थर्मल, थर्मल म्हणजे टेम्परेचर तापमान आणि कपल म्हणजे जोड, तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारा एक जोड आहे. कशाचा जोड आहे हा, तर एक वायरचा जोड आहे. तर कुठल्या वायर आहेत, दोन भिन्न धातूच्या वायर. आता धातू आपण कशाला म्हणतो, लोखंड धातू आहे, ॲल्युमिनियम धातू आहे, तांब धातू आहे, सोनं धातू आहे, प्लॅटिनम धातू आहे. तर असे जी काही धातू आहेत त्यातले कुठलेही दोन भिन्न धातू घ्यायचे, म्हणजे वेगळे धातू घ्यायचे. एक समजा ॲल्युमिनियम घेतलं तर एक कॉपर घ्यायचं, एक तांब घेतलं तर एक लोखंड घ्यायचं. अशा पद्धतीनं कोणतेही दोन भिन्न धातू घ्यायचे, त्याचं एक जंक्शन बनवायचं. या ठिकाणी एक जंक्शन बनवलेलं दिसतंय, म्हणजे जॉईंट केलेले आहेत, याला म्हणतात हॉट जंक्शन. आणि याच्या दुसऱ्या बाजूला आपण काय जोडलेलं आहे, मीटर, इकडे म्हणतात कोल्ड जंक्शन. तर आपल्याला ह्या कोल्ड जंक्शनचं तापमान माहिती असलेलं ठेवतात. साधारणपणे 0° सेंटीग्रेडला ह्या दोन वायर आणलेल्या आहेत आणि इथं मीटर बसवलेलं आहे. रेफरन्स जंक्शन किंवा संदर्भित जंक्शन, माहीत असलेलं तापमान या ठिकाणी असतं या जंक्शनला. आणि त्या जंक्शनला काय जोडलेलं आहे, मीटर जोडलेलं आहे. आता याला कुठलाही पॉवर सप्लाय दिलेला नाही आहे. आता हॉट जंक्शनला आपण ज्या ठिकाणचं तापमान मोजायचं आहे त्या ठिकाणी जर ठेवलं आणि कोल्ड जंक्शनला माहीत असलेल्या तापमानाच्या ठिकाणी जर ठेवलं तर काय होईल, या ठिकाणी आणि या ठिकाणी व्होल्टेजचा काय होणार आहे, डिफरन्स होणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे, ईएमएफ तयार होणार आहे. हे पहा, दोन भिन्न धातूच्या वायरचा एक जोड, त्याला हॉट जंक्शन म्हणतात. आणि दुसरे जंक्शन हे कोल्ड जंक्शन किंवा संदर्भित जंक्शन, त्याचं 0° सेल्सिअस आहे. या जंक्शनच्या तापमानात जेव्हा फरक पडतो तेव्हा काय निर्माण होतो, ईएमएफ निर्माण होतो. जेव्हा दोन्हीकडं काय जंक्शनचं तापमान, इथलं तापमान आणि इकडचं तापमान, आता ह्या वायरचा जोड मी लांब कमी दाखवलेला आहे, परंतु हे जंक्शन लांब असतं, हे इथली उष्णता इथं मिळू शकते. तुम्ही म्हणाल इथल्या इथं काय कोल्ड जंक्शन आणि हॉट जंक्शन, तसं नाही आहे. हे डायग्राम मध्ये दाखवताना हे जंक्शन दूर अंतरावर आहे, हे जंक्शन लांब आहे. संदर्भित जंक्शनचं तापमान आपल्याला माहिती आहे, इथल्या जंक्शनचं तापमान आपल्याला मोजायचं आहे. तर या जंक्शनचं तापमान मोजत असताना दोन्हीकडं तापमानातील फरकामुळे काय होतं,
प्रवाह वाहतो किंवा ई एम एफ निर्माण होतो, आणि ई एम एफ म्हणजेच व्होल्टेज निर्माण होतं, हे मिली व्होल्टमध्ये आहे, तर आणि त्यामुळं आपल्याला काय होतं, प्रवाह पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, थर्मोकपलच्या सहाय्यानं तापमान मोजू शकतो किंवा मोजत असतो. आता मीटरचा जो काटा आहे तो तापमानाच्या फरकाच्या प्रमाणात विचलित होतो. तापमानाच्या फरकाच्या प्रमाणात जेवढा काय फरक असेल, इकडचं तापमान 10 अंश आहे आणि इकडचं तापमान 0 अंश आहे, तर हा जो काय फरक आहे त्या फरकाच्या प्रमाणात हा काटा काय होणार आहे, विचलित होणार आहे. आता काट्याचं विचलन कशावर अवलंबून आहे, एक सांगितलं तापमानाच्या फरकावर, आणि दुसरं काय, दुसरं आहे तुम्ही कुठले धातू वापरले आहेत. समजा हा आहे ॲल्युमिनियम, हा आहे कॉपर, ह्याच्यानं मिळणारा प्रवाह किंवा व्होल्टेज हे वेगळं असेल. आणि आपण ॲल्युमिनियम काढून टाकला आणि या ठिकाणी काय वापरलं, गोल्ड वापरलं किंवा सिल्वर वापरलं, तर अशा पद्धतीनं जेव्हा आपण दोन भिन्न धातू वापरतो, ह्या धातूवर कोणते धातू वापरलेत त्यावर पण तापमान अवलंबून असतं. काट्याचं जे विचलन आहे ते कोणत्या धातूवर आहे त्यावर पण, जंक्शन बनवण्यासाठी कोणते धातू वापरलेत त्यावर पण अवलंबून असतं. यानंतर दुसरा ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर पाहायचा आहे, जो आहे सोलर सेल. आपण सर्वांना व्हिजिटमध्ये पण आपण सोलर सेलच्या कंपनीला व्हिजिट दिलेलीच होती. सोलर सेल हा काय प्रकार आहे, तर प्रकाश ऊर्जेचं रूपांतर करून आपले काही उपयोग साध्य केले जातात. तर प्रकाश ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, आपण ऐकलेले असतील ह्याचे उपकरणं म्हणजे सोलार लाईट आहे, त्याच्यानंतर सोलार वॉटर हीटर आहे, सोलार पंप आहे, तर असे हे जे काही उपयोग आहेत, सोलार कॅल्क्युलेटर आहे, तर याच्यामध्ये काय असतं, सोलार सेल असतो. हा सेल काय प्रकार आहे, तर सिलिकॉन पासून एक पीट प्रकारचा अर्धवाहक आणि एक एन प्रकारचा अर्धवाहक तयार केला जातो, त्याचं एक जंक्शन तयार केलं जातं. आपल्याला माहिती आहे पी मध्ये काय असतात आणि एन मध्ये काय असतात, पी मध्ये असतात होल्स, एन मध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. तर आता काय होणार आहे पहा, जेव्हा याच्यावरती हा कुठल्या तत्वावर कार्य करतो, तर फोटोहोलाटिक परिणामावर, प्रकाश विद्युत परिणामावर कार्य करतो. काय आहे फोटोहोलाटिक परिणाम, जेव्हा प्रकाश संवेदक पदार्थावर प्रकाश किरण केंद्रित केले जातात तेव्हा त्या प्रकाश संवेदक पदार्थाच्या दोन बाजूमध्ये ई एम एफ निर्माण होते किंवा व्होल्टेज निर्माण होते. हा आहे प्रकाश संवेदक परिणाम किंवा फोटोहोलाटिक परिणाम. तर आता इथं काय लिहिलेलं आहे, या परिणामावर कार्य करतो, प्रकाश ऊर्जा शोषली जाते आणि सेल दरम्यान विभवांतर तयार किंवा व्होल्टेज तयार होतं. इथं रचना दाखवली आहे, दोन काय, एक पी प्रकारचा आणि एक एन प्रकारचा सिलिकॉनचा भाग असून एन भागावर काय दिलेला आहे, हा जो एन भाग आहे इथं अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग म्हणजे प्रकाश संवेदक पदार्थाचा अर्ध पारदर्शक वाहकाचा थर याच्यावर दिलेला आहे. सोलर सेलचं कार्य कसं चालतं, तर जेव्हा एन प्रकारच्या अर्धवाहकावर जे हा प्रकाश संवेदक पदार्थ आहे याच्यातून प्रकाश सेन्स केला जातो आणि हा प्रकाश या एन भागावर पडतो, तेव्हा काय होतं, एन प्रकारच्या सिलिकॉनमधून प्रकाश ऊर्जा काय केली जाते, शोषली जाते. त्यामुळे या भागात जे इलेक्ट्रॉन्स आहेत पी प्रकारच्या सिलिकॉन भागात ढकलले जातात. इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, पी प्रकारच्या भागामध्ये ढकलले जातात. आता हे ढकलताना इलेक्ट्रॉन्स या मार्गानं इकडे येतात, त्यामुळं ती प्लेट काय होते, धनभारित होते. पी प्रकारमधून जर इलेक्ट्रॉन्स निघून गेले, याच्यातून जर इलेक्ट्रॉन्स निघून गेले ह्या पी प्रकारामधून, तर काय होणार आहे, पी भागातून इलेक्ट्रॉन्स ढकलले जातात वरती, म्हणजेच काय इथं काय राहणार आहेत, तर इथं होल्स राहणार आहेत आणि ही प्लेट काय होते, धनभारित होते. आणि खालच्या प्लेटवर इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळं ती प्लेट काय होते, ऋणभारित होते. म्हणजेच एक प्लेट धनभारित होते आणि एक प्लेट ऋणभारित होते. आणि त्यामुळं काय होतं, ज्या दोन प्लेटमध्ये जे विभवांतर निर्माण होणार आहे ते 0.3 ते 0.5 च्या दरम्यान निर्माण होणार आहे. आणि हे व्होल्टेज प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे, जितकी लाईट जास्त इंटेन्सिटीची पडेल तितकं जास्त व्होल्टेज तयार होईल. एकापेक्षा जास्त सेल असे आपण काय करू शकतो, सेरीजमध्ये जोडून आपण व्होल्टेज वाढवू शकतो आणि समांतरमध्ये जोडून आपण काय करू शकतो,
त्याची प्रवाह क्षमता वाढू शकतो, म्हणजे करंट कॅपॅसिटी वाढू शकते. जेव्हा समांतरमध्ये जोडतो तेव्हा करंट कॅपॅसिटी वाढते आणि सिरीजमध्ये जोडतो तेव्हा व्होल्टेज वाढतं. समजा आपल्याला 2 व्होल्ट पाहिजे तर 2 व्होल्ट मिळणार आहे का एका सेलमधून? तर एका सेलमधून 2 व्होल्ट मिळत नाही, एका सेलमधून साधारणतः 0.3 ते 0.5 व्होल्ट इतकंच व्होल्टेज मिळतंय. मग आपल्याला 2 व्होल्ट करण्यासाठी असे 4 सेल वापरावे लागतील, 0.5, 0.5, 0.5, 0.5 या रीतीनं 2 व्होल्ट सिरीजमध्ये, जेव्हा 4 सेल जेव्हा सिरीजमध्ये जोडले जातात तेव्हा साधारण 2 व्होल्टच्या आसपास आपल्याला व्होल्टेज याच्या सहाय्याने मिळू शकतं. तर याचा जो उपयोग आहे तो आहे कॅल्क्युलेटरमध्ये, हीटरमध्ये, कुकरमध्ये, पंपमध्ये, तर अशा या अनेक उपयोगासाठी हल्ली सोलार सेलचा वापर केला जातो. याचं एक स्वतंत्र प्रकरण आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे. यानंतर शेवटचा ॲक्टिव ट्रान्सड्युसर जो आहे त्याचं नाव आहे पिझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्युसर. हा कुठल्या परिणामावर कार्य करतो? तर पीड विद्युत परिणामावर कार्य करतो. हा परिणाम अल्ट्रासॉनिक प्रकरणामध्ये पण आपण पाहिलेला आहे, अल्ट्रासॉनिक तरंग निर्मितीसाठी. तर या पीड विद्युत परिणाम काय आहे? तर निसर्गामध्ये असे काही स्फटिक आहेत, क्वार्ट्स म्हणा किंवा खनिज मीठ म्हणा, रॉचेली साल्ट ज्याला आपण म्हणतो, यासारख्या स्फटिकावर, स्फटिकाला आपल्याला माहिती आहेत अनंत बाजू असतात, तर त्या स्फटिकाच्या कोणत्याही 2 बाजू जर आपण सिलेक्ट केल्या आणि त्या 2 बाजूवर आपण दाब लावला, दाब म्हणजे प्रेशर लावलं, तर काय होईल? 2 किंवा 2 बाजू ताणल्या गेल्या, ओढल्या, आपण दाबल्या किंवा ताणल्या, त्याच्या दुसऱ्या 2 विरुद्ध बाजूमध्ये जेव्हा ताणल्या जातात किंवा दाबल्या जातात तेव्हा दुसऱ्या 2 विरुद्ध बाजूमध्ये विद्युत भार निर्माण होतो, किंवा याच्या उलट सुद्धा होईल. म्हणून याला इन्व्हर्स ट्रान्सड्युसर सुद्धा असं म्हटलेलं आहे. उलट काय आहे? 2 बाजूमध्ये विद्युत दाब लावला तर दुसऱ्या 2 बाजूमध्ये काय निर्माण होतात? कंपने निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे जे स्फटिक आहे, ह्या स्फटिकाला या प्रेशर पोर्टच्या सहाय्याने जेव्हा आपण दाबतो तेव्हा, आता या 2 बाजू 4 बाजू इथं दाखवलेल्या आहेत, इथं एक स्थिर बेस ठेवलेला आहे त्यामुळे हे स्फटिक इकडे इकडे हलू शकत नाही, ह्याच्या खाली जाऊ शकत नाही. याच्या सहाय्याने आपण प्रेशर पोर्टच्या सहाय्यानेच्यावर आपण दाब दिला, जेव्हा याला दाबतो ह्या बाजूमध्ये आणि या बाजूमध्ये दाब देतो तेव्हा ह्या बाजूमध्ये काय मिळतं? ही आणि ही बाजू काय होते? कंपित होते किंवा व्होल्टेज मिळतं आपल्याला, विद्युत भार निर्माण होतो. तर याचा उपयोग, या तत्वाचा उपयोग करून आपण काय करतो? एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करत असतो. याला कुठेही पॉवर सप्लाय दिलेला नाहीये म्हणून हा ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे. आउटपुट व्होल्टेज जे मिळणार आहे ते ह्या प्रेशरवर मिळणार आहे. भौतिक राशी दाब हा प्रेशर, आपण जेव्हा याच्यावरती दाब देऊ तेव्हा काय होणार आहे? या 2 बाजूमध्ये आउटपुट व्होल्टेज निर्माण होणार आहे. आणि हा गुणधर्म कोणाचा आहे? क्वार्ट्सचा किंवा स्फटिक, खनिज मीठ यासारख्या धातूवरती हा परिणाम होतो, यासारख्या पदार्थावरती हा परिणाम जाणवतो. आता याच्या सहाय्याने काय मोजलं जातं? मग विस्थापन मोजलं जातं किंवा दाब मोजला जातो. जेव्हा आपण दाब दिलेला आहे तेव्हा प्रेशर किती प्रमाणात हालचाल होते, व्हायब्रेशन किती मिळतात, यानुसार आपल्याला विस्थापन मोजता येतं. इतर रचना दाखवली, एक स्फटिक स्थिर ठेवलाय, प्रेशर पोर्ट लावलाय, बाह्य बल लावले, दुसऱ्या 2 बाजूमध्ये विद्युत भार निर्माण होतो आणि हा जो विद्युत भार आहे तो स्फटिकाला लावलेल्या बाह्य बलाच्या प्रमाणात असतो. आता तुम्ही म्हणाल याचा उपयोग कुठं करायचा? तर याचा उपयोग ॲक्सिलरोमीटर, ॲक्सिलरोमीटर म्हणजे काय? ॲक्सिलरेशन, ॲक्सिलरेशन म्हणजे काय? तर त्वरण, त्वरण म्हणजे काय? तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मुव्हमेंट होणे. आता आपण मोबाईलमध्ये काय करतो? ॲक्सिलरेशन करतो. पहा, कशासाठी ॲक्सिलरेशन करतो? ओरिएंटेशन बदलण्यासाठी. जेव्हा आपण मोबाईल उभा धरतो तेव्हा उभं चित्र दिसलं पाहिजे, त्याला आडवं केल्यावर मोठं चित्र दिसण्यासाठी आपण आडवं करतो. त्याच्यानंतर कारमध्ये, ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये कार असतात, त्या कारमध्ये काय आहेत? एअरबॅग्स आहेत. त्या एअरबॅग कोणत्या धडकेला, गाडी किती धडकल्यानंतर उघडल्या पाहिजेत? उगाच थोड्याशा मायनर डॅशला जर एअरबॅग ओपन झाली तर एकदा ओपन झालेली एअरबॅग पुन्हा वापरता येत नाही, तेव्हा त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. मग ते स्टॅटिक असेल किंवा डायनॅमिक असेल किंवा ग्रॅव्हिटी असेल, तर अशा या सर्व प्रकारच्या ॲक्सेलरेशनचं मोजण्यामापनासाठी या ट्रान्सड्युसरचा उपयोग होतो. तर अशा रीतीनं आपण या ट्रान्सड्युसर या प्रकरणामध्ये अनेक प्रकारचे ट्रान्सड्युसर्स पाहिलेले आहेत. या ट्रान्सड्युसरचा मुख्य कार्य आहे एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करणे,
यामध्ये रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर पाहिले, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर पाहिले, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर पाहिले, ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर पाहिले आणि शेवटी ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर पाहिले. अशा जेवढ्या काय ट्रान्सड्यूसरचा अभ्यास केलेला आहे तेवढ्या प्रत्येक ट्रान्सड्यूसरचं रचना, कार्य, उपयोग ह्या गोष्टी तुम्हाला, फायदे तोटे ह्या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. या दृष्टीनं अभ्यास करा. आणि आता आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, धन्यवाद, गुड डे.